राजमाता जिजाऊंनी बालवयातच शिवरायांच्यावर उत्तम संस्कार केले त्यातूनच जगावर राज्य करू शकेल असा छत्रपती जिजाऊंनी या देशाला दिला जर राजमाता नसत्या तर शिवराय नसते आणि पर्यायानं आपणही नसतो वर्षानुवर्ष गुलामगिरी सहन करावी लागली असती असं प्रतिपादन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केलं कोल्हापुरात राजमाता तरुण मंडळाच्या वतीनं जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या स्वराज्याच्या माता जिजाऊ यांच्या पुतळ्याची सर्वप्रथम उभारणी कोल्हापुरातील जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात झाली राजमाता तरुण मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक धनाजी आमते यांच्या पुढाकारानं एकोणीसशे ऐंशी सालापासून राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जिजाऊंच्या पुतळ्याला जलाभिषेक करून पुतळ्याचं औक्षण करण्यात आलं त्यानंतर जिजाऊ वंदना पार पडली दरम्यान मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली अखंड हिंदुस्थानावर राजमातांनी अनंत उपकार केले आहेत त्यामुळं त्या, त्या नेहमी सर्वांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असल्याचं प्रतिपादन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केलं त्यांच्या हस्ते माजी नगरसेवक धनाजी आमते देवस्थानचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला वैशिष्ट्य म्हणजे या जयंती सोहळ्यासाठी कोल्हापूर शहरातील शंभरपेक्षा अधिक जाधव कुटुंबियांनी विशेष उपस्थिती लावली होती सोहळ्याला ऋतुराज क्षीरसागर किशोर घाटगे माजी नगरसेवक ईश्वर परमार प्रतापसिंह जाधव अशोक जाधव बंडा साळुंखे उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान कोल्हापुरातील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला महालक्ष्मी बँकेचे संचालक ॲडव्होकेट राजेंद्र किंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शामराव जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गुरुदत्त माडगुत सचिव निलेश कांबळे संचालक अजय पाटील निखिल जाधव शिवनाथ पावसकर राजू राव योगेश साळुखे प्राध्यापक प्रकाश इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान रावबहादूर विचारे शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक अमोल माने सागर खोत यांच्यासह शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी कृती समिती आणि मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे करवीर सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे शाहीर डॉक्टर आझाद नायकवडी यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात आला डॉ प्रवीण कोडोलीकर मंदार पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी धनराज माने रघुनाथ पाटील महेश राठोड सचिन जाधव सोमेश सनदी अस्मिता जोशी अमोल राऊत उपस्थित होते